आज ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडेल. 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू व्हावं अशी सरकारची मागणी आहे, त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पत्राचार घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपते. ही कोठडी वाढवून घेण्यासाठीच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडेल. गणेशोत्सवानंतर शिवसेनेची राज्यभरात महाप्रबोधन यात्रा निघणार आहे. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातनं म्हणजे ठाण्यातनं उद्धव ठाकरे यात्रेला सुरुवात करतील. ठाण्यातल्या टेंभी नाक्यावर उद्धव ठाकरे पहिली सभा घेतील. आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. पुढचे चार दिवस अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक राहील अशी चिन्ह दिसतात. शेतकरी, कायदा सुव्यवस्था आणि सरकारनं दिलेल्या स्थगिती संदर्भात विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरती होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवरती पडते. सुप्रीम कोर्टात होणारी आजची सुनावणी उद्या होऊ शकते. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नाहीत, त्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली आहे. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंनी साथ घातली तर विचार करू असं वक्तव्य शर्मिला ठाकरेंचं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, ठाकरे बंधू महापालिका निवडणूक एकत्रित लढणार का, या चर्चांनी वेग पकडलाय. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावाही पार पडेल. या मेळाव्यात राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांसोबत रणनीतीबाबत चर्चा करतील अशी माहिती आहे. नागपूरमधल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी सूचक विधान केलं. गडकरींनी भाजपच्या सत्तेचं श्रेय अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांना दिलंय. अटलजी आणि अडवाणी यांच्यासारखे पूर्वीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भरपूर कामं केल्यानं मोदींच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्याचं गडकरींनी म्हटलंय. गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे बंदी आणि आवाजाच्या मर्यादेविरोधात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काही वर्षांपूर्वी न्यायालयानं डीजेवरती बंदी आणली होती, त्यामुळे आजच्या निकालात काय घडतंय याकडे गणेश मंडळांचं लक्ष असेल. जळगावच्या मुक्ताईनगरजवळ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या अंतुरली चेकनाक्यावर वजन घोटाळ्याद्वारे ट्रक चालकांची लूट सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केलाय. यासंदर्भात तक्रारी आल्यावर एकनाथ खडसे यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. अजित पवार यांना मदत करण्यात कोणतीही कमतरता राहणार नाही, मंत्री अब्दुल सत्तार यांनी असं म्हणत पवारांना टोला लगावला. लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांच्या प्रतिक्रियेवरती त्यांनी हा टोला लगावला. खासदार भावना गवळी 23 तारखेला वाशिममध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत. वाशिमच्या वाटणी लॉन इथे मेळाव्याचं आयोजन केलं गेलंय. भाजप आणि शिंदे गटाचे नेते मेळाव्यासाठी हजर असतील. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यानं आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यात हजेरी लावल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणा दाम्पत्याचं तोंड भरून कौतुक केलं. तर आगामी निवडणुकीत राणा दाम्पत्य कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढेल असं सूचक वक्तव्य सुद्धा बावनकुळेंनी यावेळी केलंय. मध्य रेल्वेच्या करिडोर स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जलद मार्गावरची लोकल सेवा सध्या विस्कळीत आहे. करिडोर स्थानकाजवळ एक एक्सप्रेस थांबली असून त्यापाठीमागच्या लोकल सुद्धा रखडून पडल्यात. घाटकोपरमधल्या साकीनाका येथील परेरावाडीच्या इच्छापूर्ती गणपती बाप्पाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं. दरम्यान बाप्पा परेरावाडीमध्ये दाखल होताच जय जवान गोविंदा पथकानं सात थर लावून बाप्पाला सलामी दिली. परेरावाडी मोहिली विलेज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 57वं वर्ष आहे. पुण्यामध्ये शर्मिला ठाकरेंच्या हस्ते गणपती आमचा किंमत तुमची या मनसे आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी शर्मिला ठाकरेंच्या स्वागतासाठी ढोल पथक सज्ज होतं. ढोल पथकाचं वादन सुरू असताना शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. ढोक्यावरती हात ठेवून आजार बरं करणाऱ्या बोंदूला नोटीस बजावली जाणार आहे. पोलीस अधिकार गावात जाऊन चौकशी करणार असल्याची माहिती मिळते. गोवंडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत विलास धनावडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या संशयित आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी गोवंडी पोलीस स्थानकात काल घाटला विभागातील स्थानिकांनी ठिय्या आंदोलन केलं. रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं अचानक पेट घेतला. आबलोली शृंगाळतळी मार्गावरची घटना आहे. काही काळासाठी या मार्गावरची वाहतूक बंद केली गेली. सुदैवानं या घटनेत जीवित हानी झालेली नाही. जळगावात केळी उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी लुबाडत असल्याच्या घटना घडल्यात.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मूळ भावापेक्षा कमी भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसते. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 12,000 हेक्टरवरच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश कृषी खात्याला दिले. पोलीस वॅनमध्ये गुंडाचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले. या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ आरोपीच्या समर्थकांनी व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलेला. चौकशीमुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवरती कारवाईची टांगती तलवार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस खुनांची मालिका सुरू आहे. काल संध्याकाळी किरकोळ वादावरनं 2 तरुणांमध्ये वाद झाला. या वादातल्या एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पोलीस शोध घेऊन आरोपीचाही शोध घेत आहेत. नांदेडमधल्या कंधारा इथे देवदर्शनासाठी गेलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला. या 5 जणांपैकी एक जण पोहायसाठी गेलेला असताना हा सगळा प्रकार घडला. हा तरुण बुडू लागल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी इतर 4 जण मदतीसाठी धावले आणि या तलावात बुडून त्यांचाही मृत्यू झाला. बारामतीमध्ये एका 9 वर्षीय मुलाचा कालव्यात पडून मृत्यू झालाय. स्वराज गिरिमकर असं मृत मुलाचं नाव आहे. या प्रकरणी बारामती पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुण्याच्या चाकणमध्ये एका दुचाकीस्वाराचा अपघात घडला आणि हा दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. चाकणच्या दिशेनं येणारा कंटेनर आणि दुचाकी असे दोघे जण एकमेकांसमोर आले होते, पण दुचाकीस्वारांना प्रसंगावधान राखल्यामुळे अपघात टळला. वर्ध्यामध्ये सासूरवाडीची संपत्ती हडपण्याच्या उद्देशानं दारूमध्ये विष देऊन साडूची हत्या केल्याची घटना घडली. मोरेश्वर मारतराव पिंपळे असं मृतकाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सिंधुदुर्गातील बांदा तपासणी नाक्यावर 4,60,000 दारूसह 13,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी विशाल तुपे विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. 2 वर्षांनंतर आता निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जाईल. यासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी, खासगी गाड्या, लक्झरी बसेस, विमान आणि रेल्वे यांचं नियोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलंय. नाशिकच्या भद्रकाली परिसरात श्रीमंत राजा गणपतीचं ढोलताशाच्या गजरात धुमधडाक्यात आगमन झालं. शंकर महाराजांचा देखावा आणि 16 कोटी बाप्पाच्या विलोभनीय रूपानं नाशिककरांचं लक्ष वेधून घेतलं. श्रावणातला आजचा शेवटचा सोमवार आहे आणि शेवटच्या सोमवार निमित्त अकोल्यामध्ये कावड यात्रा निघेल. अकोल्यातनं कावडी गांधीगामकडे रवानाही झाल्या. वाशिम जिल्ह्यात बंजारा समाजाकडनं तीज उत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी नृत्य सादर केलं. कोरोनामुळे गेली 2 वर्ष हा सण साजरा होऊ शकला नव्हता. यंदा मात्र हा उत्सव जोशात संपन्न झालाय. संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय. वाशिम नगर परिषदेच्या वतीनं विदर्भस्तरीय देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. या कार्यक्रमादरम्यान नगरपालिकेचे मुख्याधिकारी दादाराव डोलहालकर यांनी देशभक्ती गीतावरती भन्नाट ठेकाही धरला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधनं दाट धुकं, हिरवीगार घनदाट झाडी आणि त्यातून वाहणारे शुभ्र धबधबे यांची ड्रोनद्वारे सफर दक्ष काटकरनं भाविकांना आणि प्रेक्षकांना घडवली आहे. त्याची झलक आपणही पाहतोय. कोल्हापुरातील पन्हाळगड किल्ल्याचं अस्तित्व धोक्यात आलंय. पन्हाळगडाच्या राजदिंडी मार्गावरची तटबंदी पुन्हा एकदा ढासळली. तातडीनं उपाययोजना न केल्यास उर्वरित तटबंदी ढासळण्याचाही धोका उद्भवलेला आहे. सिंधुदुर्गातील बांदा तपासणी नाक्यावरती 4,60,000 दारूसह 13,60,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कल्याणमध्ये पेट्रोलिंग दरम्यान घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या चोरट्यांकडनं जवळपास 2 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय. नाशिकमध्ये पोलिसांनी जिवंत काडतुसासह 2 गावठी कट्टे जप्त केलेत. तसंच या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे, जो जेल रोडचा रहिवासी आहे. वर्ध्यामध्ये सासूरवाडीची संपत्ती हडपण्याच्या उद्देशानं दारूत विष देऊन साडूची हत्या केल्याची घटना घडली. मोरेश्वर मारतराव पिंपळे असं मृतकाचं नाव आहे. यूपीआय किंवा डिजिटल पेमेंट करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्याचा विचार नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं.
यूपीआई पेमेंट सिस्टीमवरती शुल्क लावण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याच्या काही बातम्या प्रकाशित झाल्या होत्या, त्याच पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण महत्त्वाचं आहे. कोरोना आणि मंकीपॉक्स नंतर आता टोमॅटो फ्लू सारख्या नव्या आजारानं भारतात डोकं वर काढलंय. चिंतेची बाब अशी की या नव्या आजाराच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. केरळ आणि ओडिशामध्ये अनेक मुलांना टोमॅटो फ्लूची लागण झाल्याचं दिसून आलंय. पटणामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील वाहनांवरती दगडफेक झाली. या ताफ्यात नितीश कुमार उपस्थित नव्हते. दगडफेकीमुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 3 ते 4 वाहनांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्यात. साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरनं गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. ही भेट राजकीय नसल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान या भेटीचा फोटो सोशल मीडियात मात्र चांगलाच व्हायरल झालाय. हिमाचल प्रदेशातील काही राज्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आणि पुरामुळे आतापर्यंत जवळपास 50 लोकांचा मृत्यू झालाय. गेल्या 24 तासात 22 मृतांपैकी 8 जण एकाच परिवारातले असल्याची माहिती मिळते. फिल्मफेअरनं कंगनाच्या थलाईवी या सिनेमासाठी नामांकन दिल्यामुळे कंगनानं संताप व्यक्त केला. फिल्मफेअर विरोधात कंगना रनौतनं कोर्टात जाण्याचाही इशारा दिलाय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती आणि आयजी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याच्या आरोपाखाली इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झालाय. एका रॅलीमध्ये भाषण करताना इम्रान खान यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे. फिफाकडून भारतीय फुटबॉल संघाविरोधात केलेल्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवरती आज सुनावणी पार पडेल. याचिकेवरती कोर्ट कोणता निर्णय देणार याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. नासाच्या वतीनं पुन्हा चंद्रावरती माणूस उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. आर्टेमिस 3 या मोहिमेतनं प्रथमच महिला आणि कृष्णवर्णीय अवकाशवीरांना चंद्राच्या भूमीवरती उतरवण्याची अमेरिकेची योजना आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.